नमस्कार मित्रांनो, आपल्याला अक्षय बोराडेचा आता संपूर्ण विषय माहीत झालेला आहे. सर्वात पहिल्यांदा अक्षय बोराडेने सत्यशील शेरकर यांनी त्याला मारहाण केल्याची घटना लाईव्ह येऊन सांगितली. त्यानंतर बाबाराजे देशमुख, संभाजीराजे, उदयनराजे विविध स्तरातून समाजातून अक्षय बोराडेला पाठिंबा झाला. त्यानंतर विशाखा गायकवाड मॅडमच्या मदतीने अक्षय बोराडेने सत्यशील शेरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. हे सगळं प्रकरण होतं आणि त्यानंतर अचानकच गावच्या मंडळींसोबत मीटिंग होऊन, सरपंचांसोबत मीटिंग होऊन हे प्रकरण मिटलं अशा प्रकारे सगळीकडे जाहीर करण्यात आलं. त्यामुळे यामध्ये कोणालाच विश्वासात घेतलं नव्हतं अशा प्रकारची बतावणी बाहेर केली जात आहे. या प्रकरणात अक्षयने त्यांच्यावरती गुन्हा नोंदवल्यानंतर बाबाराजे देशमुख हे स्वतः अक्षयला जुन्नरला जाऊन भेटून आले होते. परंतु अचानक नंतर हे प्रकरण मिटल्यानंतर नक्की काय झालं हे बाबाराजे देशमुख यांना देखील कळलेलं नाहीये. तर त्यांनी या प्रकरणाला आता काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. प्रथमतः जय शिवराय, जय छत्रपती शंभूराजे. मी बाबाराजे गणपतराव देशमुख मावळमधून आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे एक 6 ते 7 दिवस चालू असलेलं जुन्नर तालुक्यातलं अक्षय बोराडे प्रकरण, त्याच्यावरती जी मारहाण झाली होती त्या मारहाणीच्या निषेधार्थ त्याने एक लाईव्ह केलं होतं. आणि ते लाईव्ह म्हणजे इतकं गंभीररित्या होतं की त्यांनी त्याच्यावरती झालेला अत्याचार आणि जुलूम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना साक्षी ठेवून लोकांना सांगितला. पण त्याचे पडसाद असे उमटले की नेटकऱ्यांनी एक चळवळ चालू केली आणि त्या चळवळीच्या माध्यमातून प्रत्येक जण व्यक्त होत होता, त्याचा रोष व्यक्त करत होता. विषय असा झाला की नक्की तिथे झालं काय, नक्की त्याला मारहाण झाली, त्याला थुंकी चाटायला लावली, माती चाटायला लावली, त्याला रिव्हॉल्वर लावली आणि त्याच्यावरती अमानुष असा अत्याचार करण्यात आला. त्यानंतर ते जे दृश्य बघितलं, त्याला जो रडताना बघितलं, त्या रडण्याचा परिणाम असा झाला की या महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामधून जेवढे पण शिवभक्त आहेत त्या शिवभक्तांनी आपला रोष व्यक्त केला सोशल मीडियाच्या माध्यमातून. मग त्याच्यामध्ये त्याच्या अपोजिट जे असणारे सत्यशील शेरकर हे जे होते यांना भयंकर रित्या ट्रोल करण्यात आलं. त्याप्रमाणे बऱ्याच जणांनी लाईव्ह केलं, बऱ्याच जणांनी पोस्ट केल्या एफबी वरती, टिकटॉक वरती, जेवढं पण सोशल मीडियाचे माध्यम आहेत त्याच्यावरती केलं. यामध्ये चुकलं कुणाचं? ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर लोक म्हणतात तुमचं चुकलं, तुम्ही नेटकऱ्यांनी ही चळवळ चालवायलाच नव्हती पाहिजे. असं का? त्या पोरांनी त्याचं लाईव्ह केलं, त्याच्यानंतर समोरच्या पार्टीला वेळ होता ना की बाबा तुम्ही सिद्ध व्हा, तुमचे पुरावे द्या, अशी लोक म्हणत होती नेटकरी. पण तसं झालं नाही. शेवटी ह्या प्रकरणाला कुठेतरी फुलस्टॉप लागला आणि काल हे प्रकरण सॉल्व्ह झालं. मला हे म्हणायचंय की अक्षय बोराडे हा जो मनोरुग्णांची सेवा करतो, लोक म्हणजे काल बघितलं तृप्ती देसाई झाल्या किंवा अशा बऱ्याच 4-5 लेडीज होत्या, जेंट्स होते, हे लाईव्ह आले होते आणि यांनी अक्षय बोराडेच्या कुकर्मांचा पाढा वाचला. त्या ऑन प्रूफ बसले होत्या, पण त्यांनी प्रूफ दाखवले नाही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण त्यांनी त्याच्यावरती खूप जास्त प्रमाणात आरोप केले. अक्षय बोराडे काय माझा नातेवाईक नाहीये आणि सत्यशील शेरकर हे काय माझे काही दुश्मन नाहीये. त्याच्यामुळे माझा स्वभाव असा आहे की महाराष्ट्रामध्ये कुणावरती जरी अन्याय झाला, अत्याचार झाला शिवभक्तावरती किंवा एखाद्या गरीब मराठी माणसावरती, मी त्याच्या बाजूने उभा राहतो, मी पेटून उठतो. ठीक आहे, लोक म्हणतात तुम्ही नाण्याची दुसरी बाजू बघितली नाही आणि तुम्ही कसे काय असे बोलले, हे कसं काय केलं, ते कसं काय केलं, जे संपूर्ण राज्यांनी केलं, अर्ध्या हिंदुस्थानी केलं ते मी केलं. मला माझ्या कर्तृत्वाचा किंवा मी जे केलं त्याच्याबद्दल मला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. पण विषय जिथे सत्यशील शेरकरांच्या भावना दुखवल्या अशी लोक म्हणतात, ठीक आहे, आम्ही पण म्हणतो, कारण त्या लोकांनी आता पुरावे सादर केलेले आहेत. ते म्हणतायत की अक्षय बोराडे हा फ्रॉड माणूस आहे, करोडो रुपयाची उलाढाल केलेली आहे, मनोरुग्णांच्या किडण्यांचं रॅकेट चालवतो, खूप काही असे आरोप केलेत की त्यांच्या डेड बॉडीज तिथे गावामध्ये नेऊन तो जाळतो विनापरवाना, ग्रामपंचायतीचं परमिशन नसतं, अशा बरेच काही त्यांनी आरोप केलेले आहेत. की बाबांनो, तो जर करतोय तर त्याच्यावरती सीबीआय चौकशी लावा. तुम्ही ग्रामपंचायतवाल्यांनी इथून मागेच त्याला अडवायला पाहिजे होता की त्यांनी जी धर्मदाय आयुक्तामध्ये जी रजिस्टर केलेली संस्था आहे ही संस्था बंद करायला पाहिजे होती. त्यांनी जे काय केलं, जर तो फॉल्टी असेल, जर अक्षय बोराडेनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरलं, शंभूराजांचं नाव वापरलं आणि तमाम शिवभक्तांची जी अस्मिता मिळवायचा प्रयत्न केला त्यांनी, ते चुकीचं आहे. ते जर आम्हाला जर कळलं की बाबा हा रॉंग आहे, यांनी हे वैयक्तिक स्वार्थासाठी केलेलं आहे, तर अक्षय तुला आम्ही कुठेच माफ करणार नाही, कारण तुझ्यामुळे
आज आम्हा तमाम शिव भक्तांना मान खाली घालायची वेळ आलेली आहे. तुम्ही तुमचं गाव पातळीवर कॉम्प्रोमाइज करून घेतलं, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. तुमचा गावचा वाद होता तो चव्हाट्यावरती नको. परवा दिवशी रात्री मला अक्षयचा फोन आला आणि तिथले एक राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्यांचा एक फोन आला, म्हणजे ते एकत्रच होते, की तुम्ही उद्या सकाळी 8 वाजता आमच्या जुन्नरमध्ये या शिरवली गावामध्ये, आपण गावचे आमदार, आमचे खासदार किंवा आमची इतर काही मंडळी आहेत, ग्रामपंचायतीचे लोक आहेत, सरपंच आहेत, आम्ही आपण सगळे मिळून हा वाद मिटून घेऊ. अक्षय मला बोलला की तुम्हाला काय वाटतं मी मिटवावा का पेटवावा. म्हणलं अक्षय विषय पेटवायचा नाहीये किंवा विषय मिटवायचा नाहीये, जर तुमची गावकी एक झाली, तुमची भावकी एक झालीये, जर तालुक्यातले प्रतिष्ठित लोक तुमचे एकत्र आलेली आहेत, शेवट तुम्हाला एका गावामध्ये राहायचंय, तुमची रोज तोंड एकमेकांच्या तोंडावरती पडणार, एकमेकांना एकमेकांचं सुतक पकडायचंय तुम्हाला, इथून मागे तेच केलं, इथून पुढे पण भावकी तुम्हाला जपायलाच लागणेली. जर तुम्ही जर स्थानिक, तर अशा प्रकारे बाबा राजे देशमुख आता खूपच चिडले आहेत या प्रकरणामध्ये आणि ते अक्षय बोराडेवर नाराज असल्याचं देखील समजतं. अक्षयची ह्यामध्ये चूक होती का नव्हती हे आता त्यांना असा प्रश्न पडलेला आहे. आणि अक्षयची जर चूक असेल तर मराठा समाज शिवाय प्रत्येक शिवभक्त हा कोणीच अक्षयला माफ करणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य बाबाराजे देशमुख यांनी केलेलं आहे. तर एवढंच हा व्हिडिओ होता. धन्यवाद.